गुड मॉर्निंग, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सकाळचे 8 वाजलेत, आपण पाहताय सकाळच्या बातम्या। तर बुलेटिनची सुरुवातच एका राजकीय महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल संपूर्ण राज्याला लक्ष लागले तर या विस्तारावरून विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली जातीय। मात्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे। आणि त्यामुळेच स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्यांच्या मुख्यालयावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होण्याची शक्यता आहे। आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। मात्र या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही अडथळे येण्याचं कारण नाही। येत्या काही दिवसात सारं चित्र स्पष्ट होईल असंही फडणवीसांनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही। त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नाही। म्हणूनच मी सांगितलं की आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोक विचार करताय त्याच्याही आधी आम्ही करू। जेव्हा माहिती असताना देखील राजकारणाकरता डायलॉगबाजी केली जाते त्यावेळी असं सांगितलं जातं हे अधिकार फक्त कॉसाई ज्युडिशियल प्रकरणांची सुनावणी करण्याकरता दिली आहे। आणि याच्या आधी गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना ते अधिकार होते, त्याच्या आधीच्या आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते। ही महाराष्ट्रात नाही देशात परंपरा आहे। कॉसाई ज्युडिशियल मॅटर्सच्या सुनावणीचे अधिकार हे सचिवांना दिले जातात, ते अधिकार दिलेले आहेत, बाकी कुठलेही अधिकार नाही। तर आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे आणि बातमी आहे आता ती म्हणजे नुपूर शर्माचं समर्थन केल्याप्रकरणी कर्जत जामखेडमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणात आता आणखी 8 जणांना अटक करण्यात आली आहे। आरोपींची संख्या 14 वर गेली आहे। सोशल मीडियावर नुपूर शर्माचं समर्थन केलं म्हणून कर्जतमधील सनी पवार या तरुणावर हल्ला करण्यात आलेला होता। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत आहेत। गुड मॉर्निंग साहेबराव। साहेबराव, नुपूर शर्मा प्रकरणामध्ये आता आणखी 8 जणांना अटक करण्यात आल्याचं कळतंय, काय सविस्तर अपडेट्स आहेत? मनाली, काही दिवसापूर्वी नुपूर शर्माचे सोशल मीडियावरती समर्थन केले म्हणून सनी पवार या युवकावरती हल्ला करण्यात आला। त्या हल्ल्यामध्ये युवक जखमी झाला होता, त्याला अहमदनगरमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणामध्ये कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये प्रथम दशेने 2 आरोपींना अटक केली होती, नंतर 6 आरोपींना आणि आता पुन्हा एकदा 8 आरोपींना, असे 14 आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे। या प्रकरणामध्ये पोलीस दोन्ही अँगलनी तपास करत आहे, कारण सनी पवार जे आहेत त्याचे काही युवकांबरोबर या जे आरोपी आहे आता याच्या नातेवाईकांसोबत भांडणं झाली होती, तसं तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे। दोन्ही अँगलने पोलीस तपास करत आहे आणि याच्यामध्ये आरोपी अजून 2 ते 3 आरोपी असण्याची शक्यता आहे, तसंही पोलीस तपास करत आहेत। परंतु या प्रकरणामध्ये आतापर्यंत 14 आरोपींना अटक केली असून या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस दोन्ही अँगलने करल्यामुळे पोलीस याच्यावरती बोलायला तयार नाही। ज्यावेळेस पूर्ण तपास होईल त्याच्यावरती सखोल तुम्हाला सांगितलं माहिती सांगितली असे पोलीस म्हणतात। मनाली, धन्यवाद साहेबराव या सविस्तर माहितीसाठी। तर या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ते पाहूयात। तर आणखी 8 आरोपींना कर्जत पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणाचा तपास जो आहे तो कर्जत जामखेड पोलिसांकडनं सुरू होता। पोलिसांनी आणखी 8 जणांना अटक केली आणि आता आरोपींची संख्या 14 वर गेलेली आहे। सोशल मीडियावर नुपूर शर्मांचं समर्थन केलं म्हणून कर्जतमधील सनी पवार या तरुणावर जोरदार हल्ला करण्यात आला होता।